एक निर्णय घेतला पाहिजे, अनायसे दादा इथे उपस्थितीत आहे. दादा 3 महिने झाले दिव्यांगाला महिना भेटला नाही, 3 महिन्यापासून. म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे 1500 रुपये आपण मानधन देतो ते 3 महिन्यापासून भेटले नाही. 3 महिन्यापासून आपले संजय गांधी निराधारचे पूर्ण राज्य सरकारची योजना आहे. दुसरं केंद्र सरकारनं 1 वर्षापासून 200 रुपये दिले नाही दादा, हा पाठपुरावा केला पाहिजे. 1 वर्षापासून श्रावणबाळ योजना ज्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा 200 आहे, फक्त 1300 रुपये देतो आपण. आपले 1300 आणि 200 केंद्राचे, मला वाटतं यावर लक्ष घालणं फार महत्वाचं आहे. काल एक म्हातारी भेटली दादा आम्हाला, त्यांनी सांगितलं का बिस्किट खाऊन जगतोय आम्ही, कारण ह्या 1500-1000 रुपये तिच्यासाठी आयुष्य आहे. आणि मग त्यांना तुम्ही दर आपल्याला दर 5 महिन्या 5 तारखेला पैसे भेटत, ही व्यवस्था का होत नाही? तुम्ही वित्तमंत्री आहे तर आमच्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना 5 तारखेच्या त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी तसदी घ्या, त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला का इतक्या दिवसात आम्ही 5 तारखेच्या आत पैसे देऊ? राणासाहेब, सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे. मी सभागृह संपल्यानंतर स्वतः फायनान्स सचिवाला बोलून घेतो आणि कशामुळे पैसे द्यायचे राहिले ह्याची शहानिशा करतो. आणि जसं काही प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर तिथले पैसे ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना विड्रॉ करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते लगेच ताबडतोब पैसे जातात, तसे दिव्यांगांच्या बाबतीतले देखील पैसे हे ताबडतोब कसे जातील, 5 तारखेच्या आत कसे जातील, या संजय गांधी निराधार दिव्यांग आणि श्रावण बाळ हे गरिबांचे पैसे ज्या काही योजना या गरिबांच्या करतायत सर्वसामान्यांच्या करतायत त्या सगळ्या योजनांचे पैसे हे तातडीनं 5 तारखेपर्यंतच कसे जातील याबद्दलचे नवीन आदेश मी माझ्या सहीनच काढतो.